नमस्कार। बऱ्याचदा विनाकारण कुठलंही कारण नसताना तुमचं मन जडत्व, एकटेपण, नकारात्मक, नैराश्य अशा भावनांनी ग्रस्त असं तुम्हाला वाटलंय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण पहा। ज्या वेळेला आपल्या ऊर्जेचा स्तर थोडा खाली असतो त्यावेळेला अशा भावनांनी आपण ग्रस्त होऊन जातो। त्रास होणे, एकाच विषयालाचा, एकाच विचाराचा वारंवार चिंतन करणे, खचित होऊन जाणे, नाराज राहणे, नकारात्मक राहणे, थोडक्यात काय तर अशा वेळेला आपण आपल्या आत्मिक शक्तीपासून दूर झालेलो असतो। स्वाभाविकच मग अशा वेळी कोणीतरी तुम्हाला म्हणतं की थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह। हो, पण कसा? सकारात्मक विचार करायचा आहे पण कसा? कारण ज्या वेळेला मन नकारात्मकतेमध्ये असतं त्यावेळेला आपल्याला आजूबाजूला सगळीकडे तेच दिसायला लागतं। काही लोक तर इव्हन गाणे पण असेच ऐकतात, क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई। बंद करा, पहिले योग्य वातावरणात या। मनाने मनाला जिंकता येत नाही, खरंय। कोणीतरी मग सहज सल्ला देतं की एक काम करा, मेडिसिन घ्या। मेडिसिन शरीरावर काही ठराविक प्रमाणात आणि काळात पुरतं काम देखील करेल काम, पण मेडिसिन त्या लक्षणांवर काम करेल। मूळतः जो रोग, जो त्रास आहे, त्याचा जो मूळ आहे, त्याचं जे जड आहे, त्याच्यावरती उपचार होईल का? म्हणून चार मेडिसिन घेण्याऐवजी हे 4 M फॉलो करायला काही हरकत नाही। सगळ्यात पहिले म्युझिक, काहीतरी मस्त ऐकला। दिवसाची सुरुवात सुंदर काहीतरी ऐकून करा, छान ऐकून करा। अच्छा, छान म्हणजे काय? मनाला प्रसन्न करणारं संगीत ऐका। शेवटी संगीताचा उद्देश मनाला प्रसन्नता देणे आहे। दुसरं, मंत्रोच्चार करा। काहीतरी मंत्रोच्चार शिका, जप करा, जपाचं अनुष्ठान करा, श्रवण करा। मनात त्रायते इति सह मंत्र म्हटलंय, म्हणजे मनाचं रक्षण मंत्र करतो। तिसरं, मूवमेंट। शरीराची थोडी हालचाल करा, एका जागेवर ठम्म बसून राहू नका। सायकलिंग करा, जॉगिंग करा, स्विमिंग करा, योग करा, प्राणायाम करा, नवीन नवीन शिका। जसं तुम्ही जेवता, ब्रश करता, आंघोळ करता, दिवसाचा हा क्रम आहे, तसं दिवसाच्या या क्रमामध्ये या काही गोष्टींना समाविष्ट करून घ्या। योग शिका, प्राणायाम शिका। प्राणायाम म्हणजे काय? कारण प्राणशक्ती ज्या वेळेला कमी आहे त्याच वेळेला डिप्रेशन, चिंता वाटणे या सगळ्या भावनांना त्रास होतो। प्राणशक्तीचं कमी असणं या सगळ्या गोष्टींचं लक्षण आहे। प्राणशक्तीला वाढवा, प्राणायाम मदत करेल। एका योग्य सल्ल्याने, योग्य मार्गदर्शनामध्ये शिका। चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं, मेडिटेशन। अत्यंत सरळ आणि शास्त्रोक्त पद्धत आहे मनाला प्रसन्न करण्याची, ते म्हणजे मेडिटेशन। मनाकडे लक्ष घेऊन जाण्याची, ते म्हणजे मेडिटेशन। योग्य व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये ध्यान करण्याची, ध्यानाला ध्यान अवस्थेमध्ये पोहोचण्याची कला शिकायला पाहिजे। म्हणून मी निवेदन करेल आपण सर्वांना, नक्कीच ज्या वेळेला हात व्यस्त असतात, मन मस्त असतं, त्यावेळेला जीवन स्वस्त असतं। आणि म्हणूनच ही आपली यात्रा आहे डिप्रेशनकडून डिवोशनकडची। आपल्याला आपल्या मनाला टर्न करायचं आहे डिप्रेशनकडून डिवोशनकडे। जर का हा विचार सुंदर वाटला असेल तर आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीपर्यंत या मेसेजला नक्की पोहोचवा, शेअर करा। स्वाभाविकच चांगलं काही पाहिल्यानंतर जसं आपण शेअर करतो आपल्या प्रियजनांना, तसं त्यांच्यापर्यंत हा संदेश देखील नक्की पोहोचवा। धन्यवाद।